नमस्कार, मैं हूं अमृत शर्मा। आप देख रहे हैं एसटीएस टाइम्स। विधायक निधि से कार्यों का शुभारंभ किया गया। भिवंडी के पूर्व विधायक रुपेश मात्रे के निधि से भादवड़ गांव में 6 कार्यों का शुभारंभ किया गया, जिसके अवसर पर भिवंडी के नगर सेवक संजय मात्रे और स्थानीय ग्राम सेवक समाज सेवक इस कार्यक्रम में उपस्थित रहकर 6 भादवड़ के 6 अलग अलग जगहों पर कार्यों के लिए शुभारंभ किया गया, जिसमें पेवर ब्लॉक और बोरिंग की ओपनिंग की गई। आइए देखते हैं स्टेज टाइम की एक रिपोर्ट। भादवड़ गांव में विकास कार्य को लेकर आज भूमि पूजन किया गया, क्या कहना है आपका? आज आम तो सर्वांचं दैवत आदरणीय स्वर्गीय बालासाहेब ठाकरे यांचा जयंती, खरंतर हा दिवस आमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आजच्या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2010 जी पोटनिवडणूक झाली त्यामध्ये 23 जानेवारी 2010 मी आमदार म्हणून प्रथमतः या भिवंडी पूर्वमधून निवडून आलो आणि निश्चितच ह्या दिवसाचं अनन्य महत्त्व आहे। सर्वप्रथम आम्ही सर्व आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने भादवड गावामध्ये अनेक ठिकाणी विकास कामांचा जे शुभारंभ आहे तो या ठिकाणी केला जात आहे। खास करून आमचे या ठिकाणचे शाखा प्रमुख सन्माननीय केशव नाईक यांच्या घरात शेजारी असलेल्या सर्व परिसरामध्ये पेवर ब्लॉकचं या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बोरिंगचं त्याचप्रमाणे पंडित भोईर यांच्या घरासमोर पेवर ब्लॉकचं त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यात येतील। जनार्दन तरी यांच्या घराजवळ पेवर ब्लॉक बसवण्यात येतील। जी कामं ह्यापूर्वी झालेली आहेत आणि काही कामं राहिलेली आहेत ती संपूर्ण कामं ह्या विभागामधली करण्याची जबाबदारी आज देखील आम्ही सर्वजण करत आहोत आणि हे सर्व काम आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी केलेला प्रयत्न किंवा त्यांनी केलेला जे पाठपुरावा आहे त्यामुळे ही सर्व कामं होत आहेत। ही सर्व कामं आमदार निधीतून मला खरं तर आपल्याला आजही सांगायला आनंद होतो की जरी मी वर्षभरापासून आमदार नसलो तरी देखील मागची जी मंजूर असलेली कामं आहेत ती सगळीच्या सगळी कामं या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि वर्षभरापासून ही कामं सुरू असताना अजून देखील अनेक कामं मंजूर आहेत, ती आणखी 2-3 वर्ष चालतील अशा प्रकारची कामं मंजूर झालेली आहेत आणि ती सर्व कामं या ठिकाणी करण्याचा आम्ही सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं काम जे आहे सर्वांपेक्षा चांगलं आहे निश्चितपणे ते या भिवंडीतल्या जनतेला दिसून येईल अशा प्रकारची कामगिरी सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी